मान्सून 6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात दाखल होण्याचा अंदाज. विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही मान्सून 11 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता. राज्यातही पुढचे 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. 9 जिल्ह्यांना हवामान खात्याकडनं येलो अलर्ट. बीड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज. आसाममध्ये पुराचा कहर. 57,000 नागरिकांना पुराचा फटका. रेल्वे रूळ गेले वाहून रेल्वेही पलटल्या. हजारो नागरिकांचं स्थलांतर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या घरांवर सीबीआयचे छापे. मुंबई, दिल्ली आणि तमिळनाडूमधल्या 7 ठिकाणी छापेमारी. 2010 ते 2014 कालावधीत पैशांची बेकायदेशीर मार्गानं देवाणघेवाण केल्याच्या आरोपांप्रकरणी कारवाई. मुंबईसह अन्य 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात निर्णय. निवडणुका पावसाळ्यात की पावसाळ्यानंतर याची स्पष्टता होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची 40 ते 50 वॉर्डची पुनर्रचना शिवसेनेच्या फायद्याची असल्याचा काँग्रेसचा आरोप. 17 ते 18 वॉर्डमधील बदलाचा फटका काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता. काँग्रेसकडनं आज बैठकीचं आयोजन. पुण्यामध्ये स्मृती इराणींच्या कार्यक्रमस्थळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. राडानंतर राष्ट्रवादीचं ठिय्या आंदोलन. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात काल झालेल्या गोंधळाप्रकरणी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजप कार्यकर्त्यांकडनं मारहाण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना. आजपासून 2 दिवसांचा पुणे दौरा. कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार असल्याची माहिती. अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा. 21 ते 28 मे दरम्यान सभेचं आयोजन. सभेच्या परवानगीसाठी मनसेकडनं पुणे पोलिसांना अर्ज. पुण्यातल्या SP कॉलेजातल्या मैदानात सभेचं आयोजन. आजपासून अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडनं नोंदणी अभियान. पुण्यामध्ये इच्छुक कार्यकर्ते नोंदणी करणार. अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडनं जय्यत तयारी. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. बेल मिळणार की जेल आज स्पष्ट होणार. संभाजीनगर नामकरणाचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेश टोपेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे सेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकाच वेळी लेहमध्ये. दोनही खासदार संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यावर. महाराष्ट्रातनं प्रकाश जावडेकर यांचाही समावेश. 23 मेला भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक. औरंगाबादऐवजी मुंबईमध्येच बैठकीचं आयोजन. भाजपचे जिल्हा नेते ऑनलाईन उपस्थिती लावणार. आगामी जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात शिवसंग्राम आणि भाजपची युती नाही. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंची माहिती. राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा संभाजीराजे समर्थकांचा दावा. तर शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष राज्यसभा निवडणूक लढवण्यास आमदार महेश बालदी यांचा पाठिंबा. बालदी यांची संभाजीराजेंच्या नॉमिनेशन अर्जावर पहिली सही. धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांचा महापौर पदाचा राजीनामा. धुळे महानगरपालिका आयुक्त आणि नगरसचिवांकडे राजीनामा सोपवला. नाशिकमधल्या स्वामी समर्थ गुरुपीठात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. 45 दिवसांनंतर लातूरवासियांना स्वच्छ पाणी पुरवठा. माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मनपाकडनं जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती. तिकीट दर कमी केल्यानंतर मध्य रेल्वेवरती AC लोकलला मोठा प्रतिसाद. प्रवासी संख्येत 4 पटीनं वाढ. मे महिन्यात सरासरी प्रवासी संख्या 26,000 वाढली. पश्चिम रेल्वेच्या लोकलचा स्पीड वाढणार. प्रति किलोमीटर 30 ऐवजी 80 किलोमीटरचा वेग पकडणं शक्य होणार. पवनहंस कंपनीच्या विक्रीला तुर्तास स्थगिती. बोली लावणाऱ्या कंपनीविरोधातील NCLTच्या आदेशाचा आढावा घेणार. पुण्यातील सिंहगडावरील इलेक्ट्रिक बससेवा स्थगित. 1 मे पासून सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक बससेवा 15 दिवसातच बंद. मिनी बस येईपर्यंत आणि रस्त्याचं रुंदीकरण होईपर्यंत ई बसेसला स्थगिती देण्याचा निर्णय. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 12वी धरणात सध्या 41% पाणीसाठा उपलब्ध. पाणी 3 ते 3.5 महिने पुरण्याचा अंदाज. उन्हाचा पारा वाढल्यामुळे पाणीसाठा कमी. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवनी समाधीला
725 वर्ष पूर्ण निवृत्तीनाथ मंदिर गाभाऱ्यात सुवर्णपटावर लिहिलेल्या पसायदान आणि गुरुस्तवनाचंही दर्शन घेता येणार. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा गावात हनुमानाच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना. 60 फूट उंच भव्य मूर्ती उभारण्यासाठी जवळपास 48 लाख रुपयांचा खर्च. बांधकाम व्यावसायिक गोपाळ पवार यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेखातर उभारली मूर्ती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात. मुंबई पुणे महामार्गावरील रसायनी जवळची घटना. आमदार संग्राम जगताप सुखरूप बचावले. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. दहशतवादी रिंदा हा नक्षलवादी चळवळीला मदत करत असल्याची गृह खात्याच्या सूत्रांची माहिती. रिंदानं नक्षलवाद्यांना आरडीएक्स पुरवल्याचंही तपासात समोर. महाराष्ट्र एटीएस लवकरच रिंदाचा ताबा घेण्याची शक्यता. परभणीमध्ये वाळू माफियांकडनं वाळू उपसा सुरू. गोदावरी दुधना पूर्णा या नद्यांसह छोट्या पात्र्यातही वाळू माफियांचा सुळसुळाट. वाळू माफियांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. औरंगाबादेत मनासारखी पत्नी मिळाली नाही म्हणून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. पत्नीसोबत विचार पटत नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख. व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून संपवलं जीवन. मुकुंदवाडी परिसरातल्या राजन नगर मधली घटना. एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून हिंगोलीमध्ये तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. तरुणानं लग्नासाठी तगादा लावल्यामुळे बदनामीच्या भीतीनं विषप्राशन. तरुणाविरोधात गुन्ह्याची नोंद. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील मल्हार रेसिडेन्सी इमारतीच्या पार्किंगमधील 5 ते 6 दुचाकींना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग. आगीमध्ये 5 ते 6 वाहनं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. गोंदिया जिल्ह्यातील मुरकुटडोह दंडारी गावातील गावकऱ्यांची बससाठी पायपीट. बस प्रवासासाठी पार करावा लागतो 18 किलोमीटरचा पल्ला. मूलभूत सुविधांच्या अभावी गावकरी त्रस्त. राज्यात यावर्षी पूर्व हंगामी कापसाची लागवड होण्याची शक्यता कमी. 1 जून पासून बियाणं बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानं बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी. भारताच्या गहू निर्यात बंदीमुळे युरोपात विक्रमी दरवाढ. खत टंचाई आणि कमी उत्पादनाचा परिणाम तर उष्णतेच्या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. राजस्थाननंतर मध्य प्रदेशात धार्मिक स्थळावरनं 2 गटात वाद. निमच इथली घटना. परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांकडनं धमकी. लष्कर ए इस्लामच्या दहशतवादी संघटनेकडनं काश्मीर सोडण्याचं आवाहन. काश्मीरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक. काश्मीरी पंडितांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार तर अमरनाथ यात्रेचाही आढावा घेणार. श्रीलंकेमध्ये केवळ 1 दिवस पुरेल इतकाच पेट्रोल साठा शिल्लक. श्रीलंकेत कोणत्याही क्षणी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता. पंतप्रधान रनिल विक्रमसिंघेंची माहिती. कॉमेडियन भारती सिंग अडचणीत. मिशा आणि दाढीवरनं केलेल्या विनोदांमुळे शीख समाज संतप्त. भारती सिंग विरोधात गुन्हा दाखल. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पोटरा सिनेमाची निवड. पोटरा चित्रपटातील छकुली देवकरला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख 1 लाख रुपयांची मदत देणार. बहुचर्चित KGF 2 हा सिनेमा घरबसल्या बघता येणार. अमेझॉन प्राईम व्हिडिओ या OTT प्लॅटफॉर्मवरती 5 भाषेत होणार प्रदर्शित. तारक मेहता का उलटा चष्मा आता छोट्या पडद्यावरनं मोठ्या पडद्यावर जाण्याची शक्यता. चाहत्याच्या पोस्टला प्रतिसाद देताना निर्माते आसिफ मोदी यांचे मालिकेवरती चित्रपट बनवण्याचे संकेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.